मुलगी झाली हो या मालिकेच्या 4 ऑक्टोबरच्या भागामध्ये चिडलेली दिव्या गुरुजींना जाब विचारण्यासाठी बाहेर येते आणि म्हणते, मी तुम्हाला काय बोलायला सांगितलेलं आणि तुम्ही काय बोललात? याच्यावरती गुरुजी चिडतात आणि ते म्हणतात, माझी विद्या ही विकण्यासाठी नाही आहे आणि तू कितीही काही बोललीस तरी मला हे करणं शक्यच नाही आणि मला तुझ्यासारख्या मुलीशी बोलायची बिलकुल इच्छा नाही. आणि एक लक्षात ठेव, ग्रह बलवान आहेत, याच्यामध्ये शौनकचं दुसरं लग्न होऊ शकत नाही. कितीही पैसे मोजले तरी ग्रहांची खेळी तुम्हाला बदलता येत नाही आणि ग्रहांच्या खेळीला चॅलेंज करू नका, ते तुम्हाला खूप भानगडीत पडेल. अशी सूचना देऊन गुरुजी निघून जातात. पण मूर्ख दिव्याला ते काही ऐकायचंच नसतं. दिव्या विचार करते, किती काही झालं तरी मी शौनक सोबत लग्न करणारच. इकडे आता राजन विचारतो कल्याणीला, ताई तू काय ठरवलंयस? गुरुजी सांगतायत की त्याला संतती योग आहे आणि लग्न होणार नाही. 5 वर्ष दोघं जण वेगळे आहेत, मग मुलगी होईलच कशी? पण एक मिनिट, 5 वर्षापूर्वी जर काही झालं असेल तर, आणि 5 वर्षापूर्वी साजिरीला मुलगी झाली असेल तर? याच्यावरती कल्याणीला पण संशय येतो. कल्याणी म्हणते, तू एक काम कर, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जा आणि सगळा रेकॉर्ड चेक कर की साजिरीला 5 वर्षापूर्वी कुठे मुलगी झालेली का, मला सगळी माहिती आणून सांग. असं म्हणून ती राजनला कामाला लावते. त्यावेळेला राजन आता हॉस्पिटलमध्ये फिरायला लागतो. इकडे आता शौनक ऑफिसमध्ये काम करत असताना तिथे आर्या येते. आर्याला पाहून शौनक खूप खुश होतो आणि म्हणतो, किती आनंद झाला आहे मला, किती दिवसांनी आपण भेटलेलो आहोत, 5 वर्षानंतर तुला भेटून खूप आनंद झाला. कशी काय तू आज इकडे आलीस आणि इतके वर्षात तुला मला फोन करायची किंवा भेटायची बोलायची इच्छाच झाली नाही का? तुझ्या घरच्यांच्याप्रमाणे तू पण माझ्याशी संबंध तोडलेस का? आर्या म्हणते, हे असंच तुझं स्वतःच्या मनाने जे काय करायचं ना ते सगळं तू ठरवून टाकतोस आणि लक्षात ठेव, कधीही टाळी एका हाताने वाजत नाही. यावर शौनक म्हणतो, तू ना आहेस तशीच आहेस, दरवेळ आपलं आर्ग्युमेंट करणं, बरं ते सगळं जाऊ दे, मला तुझ्याशी बोलायचं होतं, बस ना. असं म्हणून तो आता फोनवरती आर्यासाठी चहा कॉफी मागवायला लागतो आणि आर्याला म्हणतो, बस. आर्या म्हणते, थांब शौनक, मी इथे बसायला आले नाही, हे घे, हे डिवोर्स पेपर द्यायला आले आहे. शौनक म्हणतो, अगं हे डिवोर्स पेपर तर मी, आर्या म्हणते, साजिरीने सह्या केलेले आहेत. याच्यावरती आता आर्या म्हणते, तू असा आणू नकोस की तुला यातलं काहीच माहीत नाही. शौनक म्हणतो, अगं खरंच तसं आहे, म्हणजे मामा मला म्हटला होता डिवोर्स पेपरचं, पण त्यावेळेला मला असं वाटलं की माझ्या परवानगीशिवाय तो काहीही करणार नाही, डायरेक्ट पेपर दिले हे मलाही माहीत नव्हतं. याच्यावरती आर्या म्हणते, शौनक चूक केली तर ती ॲक्सेप्ट करायची मान्यता ठेव किंवा तयारी ठेव. त्या डिवोर्स पेपरसाठी तू साजिरीला किती बडबडली तुला माहिती आहे का? आणि तिला इंटिमेशन दिले की एका दिवसात सही करून घे. 5 वर्षामध्ये तुला तुझे घरचे जे सांगतील तेच तू ऐकत आलास. 5 वर्षामध्ये जी काही खरी बातमी आहे किंवा खरं जे आहे त्याच्यावरती विश्वास ठेवला नाहीस. आता तुझी चूक सुधारायची की पुन्हा घरच्यांच्या बोलण्यामध्ये यायचं हे पूर्णपणे तुझ्याच हातात आहे. असे बोलून आर्या आता तिकडून निघून जाते. आर्या निघून गेल्यावरती शौनक ते पेपर बघतो आणि त्याला खूप मोठा धक्काच बसतो. इकडे आता साजिरी गोजिरीला स्कूलमध्ये जाण्यासाठी तयार करत असते तेव्हा गोजिरी म्हणते, आई मी ना आता सगळं शिकून घेणार आहे, म्हणजे माझी सगळी तर कामं करणारच पण तुला पण मदत करणार आहे, कारण तू किती कामं करशील आणि आता तुला तुझा बिझनेस पण काढायचा आहे ना. तितक्यात तिथे आजी येते आणि म्हणते, अगं तू कशाला, मी आहे की तिला मदत करायला, आणि चल मी तुझे केस बांधून देते. याच्यावरती गोजिरी म्हणते, आजी तू बांधणार केस? आजी म्हणते, मग काय झालं, या घरातली थोड्या मोठ्यानेच लहानांची लाड करायचे असतात ना. आता तुझा आजोबा बघ, तुझ्या पोरीचे म्हणजे तुझ्या आईचे किती लाड करतो, असाच बाप असतो. बाप पोरीसाठी सर्वस्व असतो, पोरींचे लाड करतो, पण तुझ्या नशिबामध्ये हे सुख कुठचं? असं म्हणून आजी मुद्द्याला हात घालते आणि म्हणते, तुझ्या आईची पण काळजी घ्यायला कुणीतरी हवे की नको, वडील वगैरे? याच्यावरती गोजिरी म्हणते, काही गरज नाही, मी आहे ना आईची काळजी घ्यायला, जीजी आहे, बाबा आहे, तू आहेस, असं असताना तिला कोणाचीही गरज नाही. असं म्हणून गोजिरी साजिरीची बाजू ठामपणे मांडते. आता साजिरी तिला घेऊन स्कूल निघते. आजी म्हणते, गाढवा पुढे वाचली गीता, निकालचा गोंधळ बरा होता. आजीचा प्लॅन गोजीरच्या मनामध्ये वडिलांविषयी प्रेम जागृत करण्याचा किंवा वडिलांची गरज निर्माण करण्याचा असतो, पण तो प्लॅन फसतो आणि आजी खूप चिडते. इकडे आता दिव्या आणि राजन प्रत्येक
टेक हॉस्पिटलमध्ये जाऊन साजिरीच्या नावाचं 5 वर्षापूर्वीचं कॉन्ट्रॅक्ट डिलिव्हरीचं हे आहे का हे पाहत असतात. आणि त्याच वेळेला एका हॉस्पिटलमध्ये जाऊन राजन बाहेर येतो. राजन बाहेर आला ती दिव्या त्याला म्हणते, डॅडा काय रे काही भेटलं का? याच्यावरती राजन म्हणतो, हो हे बघ असं म्हणून तो आता तिला सर्टिफिकेट दाखवतो आणि म्हणतो 5 वर्षापूर्वी साजिरीने एका मुलीला जन्म दिला आहे. दिव्या म्हणते, पण हे कसं शक्य आहे? मी त्या दोघांचं बोलणं चोरून ऐकलं होतं की अत्तूने त्या दोघांकडून वचन घेतलं होतं की ते दोघं जण अत्तू सांगेपर्यंत एकत्र येणार नाहीत. मग ही मुलगी कशी शक्य आहे? राजन म्हणतो, म्हणजे ही साजिरी दुसरंच कोणाचं तरी मुल शौनकचं म्हणून हे करते का? पण मला असं वाटतंय हे सगळं सत्य बाहेर आलं पाहिजे. याच्यावर दिव्या म्हणते, कदाचित 5 वर्षामध्ये ते एकत्र आले असतील तर आणि ही त्यांचीच मुलगी असेल तर. राजन म्हणतो, दोन्हीही परिस्थितीमध्ये तुला खूप धोका आहे, कारण जर शौनकला समजलं की त्याची एक मुलगी आहे तर तो आणि साजिरी नक्कीच एकत्र येतील आणि तुला त्याचा नाद सोडावा लागेल. दिव्या म्हणते, कधीच शक्य नाही, मी शौनकचा नाद अजिबात सोडणार नाही आणि मीच बघते ते दोघंजण कसे एकत्र येतात ते. पण मला एक प्रश्न पडलाय की 5 वर्षामध्ये आपण इकडेच राहतो पण आपल्याला कुणीही असं सांगितलं नाही की साजिरीला मुलगी आहे किंवा कुणाला माहीत सुद्धा नाही. याच्यावर दिव्या पुढे सांगते की हो, मला असं वाटतंय की आईला असं माहीत नाही असं होणार नाही, आर्याचं आणि तिचं क्लोज आहे. राजन म्हणतो, हो वैशाली आणि आर्या फोनवरती असतात त्यामुळे तिला हे माहीत असेल आणि तिने लपवलं असेल का? याच्यावरती दिव्या म्हणते, पण तिचा चेहरा सगळं सत्य सांगतो, मला नाही वाटत तिने काही लपवलं असेल. अशी दोघांची चर्चा चालू असते आणि या बातमीमुळे दोघांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. इकडे आता उदास साजिरीला शौनक आणि गोजिरीचे घालवलेले क्षण आठवतात आणि ती खूप आनंदी होते. तेवढ्यात तिला कल्याणीचा डिवोर्स पेपरचा पण विषय आठवतो आणि तिच्या चेहऱ्यावरचं आनंद दुःखात बदल होतो. आता तिने सही केलेले पण तिला आठवतं आणि डोळ्यात पाणी येतं. तितक्यात तिथे गोजिरी येते, साजिरी डोळ्यातलं पाणी पुसते. गोजिरी म्हणते, हे बघ तू आता मला कपडेबद्दल हातपाय धुवू असं काही बोलू नकोस, कारण न मला आता खूप अभ्यास आहे, मला सुपर टेन्शन आलंय. असं म्हणून आता गोजिरी लगेचच अभ्यासाला बसते. साजिरी म्हणते, अगं काय अभ्यास आहे तुझा? गोजिरी सांगते की मला स्कूलमध्ये एसे लिहायचा आहे माय फॅमिली, मी असा भारी निबंध लिहिणार आहे ना, पण मला सांगणार कोण? साजिरी म्हणते, तू एक काम कर, तू लिहून काढ आणि जे काही चुकेल ते मी तुला सांगेन ना. आता गोजिरीला ही आयडिया आवडते आणि ती आता निबंध लिहायला लागते. माऊ तिच्याकडे प्रेमाने पाहतच बसते. आता इकडे त्याच वेळेला राजन घरी येतो आणि कल्याणीला म्हणतो, ताई काय सांगू तुला, साजिरीला 5 वर्षापूर्वी एक मुलगी झालेली आहे. ही बातमी ऐकून आता इकडे कल्याणीला धक्का बसतो. राजन म्हणतो, हो 5 वर्षापूर्वीच झालेला आहे, मुलगी आहे ती आणि त्यामुळे आपल्याला आता खूप टेन्शन आहे. आत्तापर्यंत आपल्या मार्गामधला काटा ही फक्त साजिरी होती, आता ही मुलगीसुद्धा आहे. कल्याणीला धक्काच बसतो. त्यावेळेला इकडे आता गोजिरी एसे कॉम्पिटिशनची तयारी करत असते आणि तिने एसेसाठी खूप छान छान दिलेलं असतं, साजिरीबद्दल लिहिलेलं असतं, आजीबद्दल, उमाबद्दल, विलासबद्दल, सगळ्यांच्याबद्दल छान छान दिलेलं असतं. आणि अखेर एका ठिकाणी येऊन गोजिरी थबकते. ती माऊला म्हणते, सगळ्यांच्याबद्दल तर लिहिलं पण माझ्या बाबांच्याबद्दल मी काय लिहू, आई तू सांग ना मला. असं म्हटल्यावरती आता मात्र साजिरीच्या पण डोळ्यात पाणी येतं. त्याच वेळेला इकडे आता शौनक साजिरीचा फोटो घेऊन असतो आणि तो म्हणतो, तू एकटीच होतीस माझ्या हक्काची, मग तू पण असा माझ्याशी अबोला धरलास आणि मला सोडून जाणार का?